मी काय आहे हे मी इमॅजिन करतोय, ठीक आहे, अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स नुसार व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. हॅलो, इथपर्यंत बघितलं होतं आपण, बरोबर? हा, सेल्फ इमॅजिनेशन, सॉरी, स्टेट ऑफ इमॅजिनेशन म्हणजे काय हे थोडस बघतोय आपण. वन्स यू स्टार्ट लुकिंग ऍट युअर इमॅजिनेशन, एकदा जर आपण आपल्या या कल्पनेकडे बघायला चालू केलं, ठीक आहे, सुरू केलं, यू विल बी एबल टू फाइंड आउट, तर आपल्याला असं आढळून येईल द स्टेट ऑफ आवर युअर म्हणण्यापेक्षा आवर इमॅजिनेशन ही काय असतं, तर आवर इमॅजिनेशन कुड बी वेल ऑर्गनाइज, ही व्यवस्थित पद्धती व्यवस्थित ऑर्गनाइज झालेली आहे, ठीक आहे, इन हार्मनी, ऑर इट कुड बी रँडम मिक्सचर ऑफ हार्मनी अँड कॉन्ट्रडिक्शन. एक तर ती व्यवस्थितपणे ऑर्गनाइज झालेली असेल आपली जी काही कल्पना आहे, ठीक आहे, कल्पना शक्ती म्हणून किंवा कल्पना जी काही करतोय आपण, ही एक तर ती वेल ऑर्गनाइज्ड असेल, पण कधी, वेन इट इज इन हार्मनी, जर ती सुसंवाद साधत जर असेल आपली. अक्षय काळे, ठीक आहे, जर आपलं इमॅजिनेशन हे ऑर्गनाइज आपण कधी म्हणू, जर ते सुसंवाद साधत जर असेल तर, आणि जर ते रँडम मिक्सर जर असेल ऑफ हार्मनी, हार्मनीचं आणि कॉन्ट्रडिक्शन पण जर असेल, तर मग तिकडे आपलं इमॅजिनेशन जे आहे ते थोडस कशा स्वरूपात असणार, रँडम मिक्सरच्या स्वरूपात असणार. हॅलो, येतं का लक्षात? हॅलो हॅलो, हे थोडस मला पण नाही समजलं, बघा ना, तुम्हाला समजलं असेल तर कोण सांगेल का? हॅलो, स्टेट ऑफ इमॅजिनेशन म्हणजे काय आहे इकडं? युअर इमॅजिनेशन कुड बी म्हणजे असू शकेल, तुमचं इमॅजिनेशन हे असू शकेल वेल ऑर्गनाइज्ड, पण कधी, इन हार्मनी, ऑर इट कुड बी रँडम मिक्सचर, किंवा हे एक मिक्सचर असेल, हार्मनीचं एक मिक्सचर असेल, अँड कॉन्ट्रडिक्शन म्हणजे विरोधाभास, अशा दोन प्रकारचं इमॅजिनेशन असू शकेल, बरोबर का? हॅलो, एकतर ऑर्गनाइज्ड किंवा रँडम मिक्सचर ऑफ हार्मनी. हॅलो, त्यालाच पुढे जाऊन कॉन्ट्रडिक्शन म्हणून आपण, विरोधाभास असणे, दिस इज ऑल्सो वन काइंड ऑफ इमॅजिनेशन, अँड वेन इट विल कम, वेन दिस हार्मनी विल बी देअर विथ अस, बरोबर का? हॅलो, हॅलो, अजून काही वेगळं कोणाला सांगायचं आहे का इकडे? काय समजलं स्टेट ऑफ इमॅजिनेशन? हॅव यू अंडरस्टूड धिस? स्टेट ऑफ इमॅजिनेशन म्हणजे इमॅजिनेशनची स्टेट आहे, ही एक स्थिती आहे म्हणू आपण. ही स्थिती दोन प्रकारे असू शकेल, एक तर वेल ऑर्गनाइज्ड असेल, वेल ऑर्गनाइज्ड असण्यासाठी वी शुड बी इन हार्मनी, आणि जर कॉन्ट्रडिक्शन मध्ये असेल म्हणजे विरोधाभासात जर असेल, तर डेफिनेटली तिथे आपली हार्मनी ही एक कशा फॉर्म मध्ये असणार आहे, तर रँडम मिक्सचरच्या फॉर्म मध्ये असणार आहे. हॅलो, यस सर, यस सर, जाऊया पुढे. समजलं का हे? यस सर, ठीक आहे. पॉसिबल सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन, मग हे इमॅजिनेशन जे आहे हे कुठून येतं ऍक्च्युली, ठीक आहे, ह्याचे सोर्सेस काय आहेत? सो देअर आर थ्री पॉसिबिलिटीज, ठीक आहे, देअर आर थ्री पॉसिबल सोर्सेस म्हणलं इकडे, तीन आहेत, ऑफ मोटिवेशन ऑफ इमॅजिनेशन, जिकडे मोटिवेशनला उत्साह, काय म्हणणार बघा ना, उत्साहित, ह्या इमॅजिनेशनला उत्साहित करण्यासाठी तीन पॉसिबल सोर्सेस आहेत. नंबर वन प्री कंडिशनिंग, नंबर टू सेन्सेशन, अँड नंबर थ्री नॅचरल ऍक्सेप्टन्स. प्री कंडिशनिंग मीन्स वॉट? समटाइम्स इफ सपोज यू वॉन्ट टू अंडरस्टँड, यू विल बी पुटिंग सर्टन कंडिशन, त्याला आपण प्री कंडिशन, अटी टाकून काही गोष्टी आपण समजून घेतो किंवा करतो, हॅलो, त्याला प्री कंडिशनिंग म्हणू आपण. हॅलो, येस सर. सेन्सेशन्स म्हणजे काय, की सांगितलं मी मागच्या लेक्चरमध्ये की फाईव्ह सेन्सेसनी आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला सेन्सेशन्स म्हणू. मग ते कुठले कुठले? डोळ्यांनी बघणे,
ठीक आहे, कानाने ऐकणे, जिभेनी चव घेणे, ठीक आहे, तीन झाले. नंतर टच जो स्पर्श आहे, आणि अजून कुठला राहिला, नाकाने श्वास घेणे. हॅलो, बरोबर. सो दीज आर दी फाईव्ह सेन्सेशन्स. सो समटाइम्स विथ दीज फाईव्ह सेन्सेशन्स ऑल्सो ऑर दीज फाईव्ह सेन्सेशन्स विल हेल्प अस फॉर द इमॅजिनेशन. हे मोटिवेशनचं कारण असू शकेल इमॅजिनेशन तयार होण्यासाठी. फाईव्ह सेन्सेशन जे काही आहेत त्याच्या थ्रू पण आपल्याला इमॅजिनेशन होऊ शकतात गोष्टी, बरोबर. हॅलो, यस सर. हा, आणि तिसरं जे आहे त्याला नॅचरल ऍक्सेप्टन्स, जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बऱ्याच. नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे इनर व्हॉइस म्हणून आपल्या आतून एक आवाज येतो जो सांगतो की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, त्याला आपण नॅचरल ऍक्सेप्टन्स असं म्हणू, बरोबर. हॅलो, यस सर. द डॉमिनंट सोर्स म्हणजे ह्याच्यामधला सगळ्यात मोठा सोर्स जर काही बघितला तिकडे ऑफ इमॅजिनेशन इज द प्री कंडिशनिंग. जो ह्या दोन्ही राहिलेल्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, ठीक आहे, दोन्ही हे सोर्सेस आहेत, ह्यांच्यावरती थोडस प्रदू काय म्हणणार बघा, वर्चस्व असणारा जर कुठला असेल तर तो प्री कंडिशनिंग आहे. हा, प्रभावी, करेक्ट, त्याला प्री कंडिशनिंग म्हणू आपण. डॉमिनंट सोर्स ऑफ इमॅजिनेशन इज प्री कंडिशनिंग. म्हणजे आणि प्री कंडिशनिंगचा अर्थ इकडे दिला, प्री कंडिशनिंग मीन्स बिलीफ्स, आपल्या ज्या काही विश्व काय म्हणणार याला, ब्लाइंड बिलीफ्स म्हणू आपण, अंधविश्वास किंवा विश्वास ठेवणे आपण, अंधविश्वास. हा, बिलीफ्स ह्या दोन प्रकारच्या असू शकतील. बिलीफ्स म्हणजे बघा, काही गोष्टी लहानपणापासून आपल्याला सांगितल्या गेल्या त्याच्यामुळे आपण तसं त्या करत आलो, त्याला बिलीफ्स म्हणू आपण. हॅलो, यस सर. नोशन्स म्हणजे कल्पना आपण बघितलं, नॉर्स म्हणजे पण त्याच्याच रिलेटेड आहेत. नोशन्स म्हणजे कल्पनाच्या रिलेटेड आहेत, आयडियाज म्हणजे पण परत एकदा कल्पना, व्ह्यूज म्हणजे पण तुम्ही कसं बघणार आहेत, गोष्टी तुम्ही कशा बघणार आहेत त्याच्यावरती तुमचे कसे व्ह्यूज व्ह्यू पॉइंट असणार ते ठरणार. डिक्टम्स, ठीक आहे, डिक्टम्स म्हणजे उक्ती म्हणलं इकडे, उक्ती मराठीत अर्थ डिक्टम्सचा उक्ती आहे. उक्ती म्हणजे काही ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जातात त्या खऱ्याच असतात. हॅलो, खऱ्या गोष्टी बोलल्या जातात त्याला डिक्टम्स म्हणतात. हॅलो, समजतं का? यस सर. उक्ती मराठीत त्याला उक्ती शब्द आहे, युक्ती वेगळं बर का. युक्ती म्हणजे कल्पना, इकडे उक्ती म्हणलं त्याला. ह्याचा थोडासा अर्थ समजून घ्या बघा. गोल्स म्हणजे आपले काही ध्येय असतील, ह्या सगळ्यांसाठी त्याला आपण प्री कंडिशनिंग म्हणतो. म्हणजे काही वेळेस आपल्या ध्येयासाठी आपण काही गोष्टी करतो. हॅलो, प्री कंडिशनिंगचा अर्थ समजून घेतोय आपण. हॅलो, बरोबर का बघा. काही आयडियाज असतील, त्या आयडियाज म्हणजे आपल्या त्या आयडियाज आहेत म्हणजे आपलं प्री कंडिशनिंग आहे, त्या आयडिया आहेत म्हणून आपण काही गोष्टी करतोय. ठीक आहे, काही आपले व्ह्यूज आहेत त्या व्ह्यूज मुळे आपण काही गोष्टी करतोय, इमॅजिनेशन करतोय. ठीक आहे, इमॅजिनेशनचा हा फर्स्ट सोर्स आहे प्री कंडिशनिंग इत्यादी म्हणलं ETC. ठीक आहे, प्रिवेलिंग इन द फॅमिली म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी ज्या काय आहेत त्या कशा फॅमिली मधून चालत आलेल्या आहेत. बिलीफ्स, नोशन्स, नॉर्म्स, आयडियाज, व्ह्यूज, डिक्टम्स, गोल्स, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फॅमिली मधून प्रचलितपणे आपल्याकडे आलेल्या आहेत त्याला आपण प्री कंडिशनिंग असं म्हणतोय. काही वेळेस इन दी सोसायटी ऑल्सो काही गोष्टी सोसायटीकडून पण येतील. ठीक आहे, विच वी हॅव अज्युम्ड विदाऊट नोईंग, हे महत्वाचं आहे. आपण त्या गोष्टी ऍज इट इज अज्युम केलेल्या आहेत न जाणता. हॅलो, यस सर, त्याला आपण प्री कंडिशनिंग असं म्हणतोय. ठीक आहे, दे मे बी इन्फ्लुएन्स आवर इमॅजिनेशन, आणि हे आपल्या इमॅजिनेशनला प्रभावित करणार आहेत. हॅलो, येतं का लक्षात? बघा, प्री कंडिशनिंग ज्या काही आहेत, बिलीफ्स, नोशन्स, नॉर्म्स, आयडियाज, व्ह्यूज, डिक्टम्स, गोल्स, ज्या काही प्रिव्हेलिंग आहेत इन दी फॅमिली म्हणजे प्रचलितपणे चालत आलेल्या आहेत आपल्या कुटुंबाकडून आपल्याकडे, किंवा इन दी सोसायटी किंवा या समाजाकडून आपल्याकडे आलेले आहेत, विच वी हॅव अज्युम्ड विदाऊट नोईंग, ज्या काय आपण अजून म्हणजे गृहित धरलेले आहेत विदाऊट नोईंग, म्हणजे न समजून घेता, न जाणीव करून घेता. ठीक आहे, आणि ह्या ज्या काही आहेत हे सगळं, ठीक आहे, दे मे इन्फ्लुएन्स आवर इमॅजिनेशन, आणि हे आपल्या इमॅजिनेशन वरती प्रभाव करतात आहेत ह्या गोष्टी, त्याला आपण प्री कंडिशनिंग असं म्हणलेलं आहे. हॅलो, समजलं का? प्री कंडिशनिंग,
चलो काय अडचण, मला एकतर येस किंवा नो नसेल समजलं तर नाही म्हणून सांगायचं, परत मी सांगण्याचा प्रयत्न करेन वेगळ्या भाषेत, जर तुम्ही काय नाही बोलला तर मी काय समजायचं. हॅलो सांगता येईल का कोणाला व्हॉट यू अंडरस्टूड फ्रॉम दिस पॅरा, व्हॉट आर द पॉसिबल सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन. हॅलो हॅलो Preconditioning, sensation and natural acceptance. Very good, very good. So out of which preconditioning we have understood from this para. So who will say something about preconditioning? या तिघांमधला सगळ्यात प्रभावी कोण आहे हो? हॅलो इथं म्हणलं पहिलं वाक्य the dominant source of preconditioning. हा preconditioning is the dominant source of imagination and in second line there is a definition or we can understand what is the exact meaning of preconditioning. Sanga preconditioning means beliefs, notations. Notation nahi, notions manje kalpana. Hello notions norms, ideas, views, dictums, rules, etc. Prevailing in the family, in the society, which we have assumed but without knowing, they may influence our imagination. Preconditioning mate je ideas apan aplyala bhetat te apan imagination through aplyala ta ideas suchtat. त्या प्रचलितपणे कुठून येतात आहेत, प्रचलितपणे ह्या ज्या काही आयडिया आहेत प्री कंडिशनिंगच्या ह्या कुठून येतात आहेत, आपल्या फॅमिलीमधून किंवा सोसायटीमधून फॅमिलीमधून किंवा सोसायटीमधून ह्या चालत आलेल्या आहेत आतापर्यंत आपल्यापर्यंत, ज्याला प्री कंडिशनिंग म्हणतोय आपण. आणि काही काही वेळेस सोसायटीकडून येतात आहेत, समाजाकडून येतात आहेत, आणि ह्या आपण आहे अशा अज्युम करतोय, गृहित धरतोय विदाउट नोईंग म्हणजे न जाणता. आणि ह्याचा जो काही प्रभाव आहे तो जास्त आहे इमॅजिनेशन साठी. हॅलो हा अनदर मेजर सोर्स ऑफ आवर डिझायर ऑर इमॅजिनेशन इज द सेन्सेशन. मग दुसरा जो काही आहे ना इमॅजिनेशनचा सोर्स जो काही दुसरा आहे त्याला आपण सेन्सेशन असं म्हणूया. हा दुसरा सोर्स पण कसा आहे तो पण भरपूर प्रभाव करतोय, ठीक आहे, मेजर आहे तो पण, मोठा आहे तो बराच काही आपल्या कल्पनांना. सेन्सेशन जो आहे तो आपल्याला बॉडीच्या 5 सेन्स ऑर्गन्स पासून मिळतो, म्हणजे साऊंड, टच, स्लाइट, टेस्ट आणि स्मेल. व्हेरी गुड. साऊंड म्हणजे कानाने ऐकणे, इकडून मिळतोय आपल्याला. काही वेळेस बघा गोष्टी ऐकून आपण इमॅजिन करतोय. हॅलो येस सर. काही वेळेस गोष्टी आपण स्पर्श करून कल्पना करतोय त्या गोष्टींचा. हॅलो काही गोष्टी बघून इमॅजिन, काही गोष्टी बघून आपण इमॅजिनेशन करतोय. काही वेळेस जिभेनी चव घेऊन आपण त्याचं इमॅजिनेशन करतोय आणि नाकाने श्वास घेत, काय म्हणणार बघा ना, नाकाने गंध घेत म्हणू आपण. काही गोष्टी आपण इमॅजिनेशन करतोय आणि ह्या इमॅजिनेशनचा हा पण एक सोर्स आहे मोठा. हॅलो इमॅजिनेशनचा जन्म जर व्हायचा असेल तर सेन्सेशन द्वारे पण इमॅजिनेशनचा जन्म होतोय. समजलं का? सेकंड सोर्स. यस सर. यस सर. ठीक आहे, मग इकडे थर्ड आधी वाचूया आणि मग ही डायग्राम थोडीशी समजते का बघू, समजली तर समजून घेऊ नाही तर सोडून देऊ. ठीक आहे. द थर्ड सोर्स ऑफ इमॅजिनेशन इज आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स. तिसरा इमॅजिनेशनचा सोर्स जो काही आहे तो आपला काय आहे, नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे. इट कॅन ऑल्सो बी रेफर्ड ऍज इनर व्हॉइस, ज्याला आतून आवाज येतो, ऑर कॉन्शियसनेस किंवा चैतन्य जे काही आहे आपल्यामध्ये. काही वेळेस इनर व्हॉइसने आपण गोष्टी चुकीच्या आहेत का बरोबर हे सांगतो आपण. सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स दॅट ऑलरेडी वी हॅव सीन कॅन बी द थर्ड पॉसिबल सोर्स. आणि हा तिसरा सोर्स आहे इमॅजिनेशनचा, जिकडे इमॅजिनेशनचा जन्म होऊ शकेल. इट मे ऑर मे नॉट बी द प्रीडॉमिनंट सोर्स ऑफ मोटिवेशन करंटली. सध्या जर तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली नॅचरल ऍक्सेप्टन्समुळे आपल्याला इमॅजिनेशन होत नाहीये, बट इट कॅन बी रियल सोर्स फॉर द रियल सोर्स फॉर डिसाइडिंग आवर डिझायर
अँड आवर इमॅजिनेशन. जरी आता आपल्याला ह्या गोष्टी बरं का इमॅजिनेशन जे काही आहे ऍक्च्युली हे थर्ड सोर्सनी यायला पाहिजे. जो थर्ड सोर्स आहे आपला नॅचरल ऍक्सेप्टन्स ज्याला आपण इनर व्हॉइस म्हणू किंवा चैतन्य म्हणू कॉन्शियसनेस म्हणू हे सेल्फ व्हेरिफिकेशननी येतं. आणि कशाच्या आधारावरती येतंय तर नॅचरल ऍक्सेप्टन्स जो काही आहे त्याच्या आधारावरती. आणि हे थर्ड सोर्स म्हणू आपण इमॅजिनेशनचा, ठीक आहे. आणि आता जर तसं बघायला गेलो आपण तर हे प्रीडॉमिनंट सोर्स नाहीये, मोटिवेशन नाहीये. म्हणजे इमॅजिनेशन जे काही येतं आपल्याला ते ह्या नॅचरल ऍक्सेप्टन्समुळे येत नाहीये आता सध्या. पण जर बघितलं आपण पण रिअल सोर्स आहे हा ऍक्च्युली, म्हणजे हाच खरा सोर्स आहे तीन सोर्सेस मधला. जो प्री कंडिशनिंग आहे, दुसरा कुठला सेन्सेशन्स, आणि तिसरा जो काही आहे हा नॅचरल ऍक्सेप्टन्स. ह्या तिन्ही मधला ऍक्च्युअल जर रिअल जर कुठला असेल सोर्स तर हा नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे. समजलं का हे? हॅलो हॅलो. येस सर. आता या डायग्राम कडे थोडस बघूया आपण. सोर्स ऑफ मोटिवेशन, सोर्सेस ऑफ मोटिवेशन जे आता आपण बघितले तीन आहेत, ठीक आहे. प्री कंडिशनिंग इथं दिसतात का बघा ना, प्री कंडिशनिंग पहिला, दुसरा सेन्सेशन विथ द हेल्प ऑफ फाईव्ह सेन्सेस, आणि तिसरा जो आहे तो सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. सो दीज थ्री सोर्सेस, दीज आर द थ्री सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन म्हणू आपण, विच आर ऍक्च्युली मोटिवेटिंग अस फॉर आवर इमॅजिनेशन. जे आपल्याला उद्युक्त करतात आहेत, जे आपल्याला उत्साहित करतात कशासाठी, तर इमॅजिनेशन गोष्टी करण्यासाठी. बरोबर. हॅलो हॅलो. वैभव कोण आहेत? वैभव ते बंद करा की माईक. ओ मिस्टर वैभव, माझ्याकडनं बंद होईना बघा. काय माहित नाही ना कशामुळे बंद नाही होत. आवाज नका करू वैभव, म्यूट नाही होत माझ्याकडून बघा. माहित नाही. ठीक आहे, केलं त्यांनी म्यूट. थँक्यू वैभव. काय समजलं इकडे या डायग्राम मधून? कुठपर्यंत आलो आपण? हॅलो. सोर्सेस ऑफ मोटिवेशन जे काही आहेत, ठीक आहे, स्त्रोत म्हणू आपण, हे तीन आहेत. इमॅजिनेशनला जन्म इमॅजिनेशनचा जन्म हा तीन गोष्टींमधून होतो असं समजू आपण. प्री कंडिशनिंग, दिस इज द फर्स्ट सोर्स. सेकंड इज सेन्सेशन. कोणाकडनं तर आवाज येतोय बघा ना, डिस्टर्बन्स. हॅलो, म्यूट करा आहे ना प्लीज. आवाज येतोय का? ठीक आहे. सोर्सेस ऑफ मोटिवेशन फॉर आवर इमॅजिनेशन तीन आहेत. प्री कंडिशनिंग, ठीक आहे. सेकंड इज सेन्सेशन अँड थर्ड इज सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. मग प्री कंडिशनिंगला हिंदीमध्ये इकडे मान्यता म्हणलेलं आहे, ठीक आहे. पुढचं सेन्सेशनला संवेदना म्हणलेलं आहे, आणि सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्सला सहज स्वीकृती के आधार पर जांच करे, म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन. जांच करे म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन, ठीक आहे. मग इकडे ह्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत इकडे तीन, बरं का, त्याच्यामध्ये हे समजून घेऊया आपण की प्री कंडिशनिंगनी इन्स्लेवमेंट येते. इन्स्लेवमेंट, इन्स्लेवमेंटचा अर्थ काय की पारतंत्रता. हॅलो, काय बघा ना कोण आहे तिकडे खुडबड खडबड. वैभव तुम्हाला बाहेर काढायला लागेल नाहीतर आता. हॅलो. हो वैभव, काय अवघड झालं. वैभव म्यूट करा प्लीज.
सारख म्यूट अनम्यूट करते बघा वैभव. वैभव त्यांना रिमूव्ह केलंय बरं का मी, सॉरी टू से. ठीक आहे चला, समजलं का इकडे? हॅलो. यस सर. हा, प्री कंडिशनिंग, सेन्सेशन अँड सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, दीज थ्री थिंग्स आर द सोर्सेस ऑफ मोटिवेशन फॉर आवर इमॅजिनेशन. Out of which preconditioning and sensation, these two things will bring, okay, enslavement, ज्याला पारतंत्रता म्हणू आपण. आता हे थोडस समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, जे मगाशी बघितलं आपण, कुटुंबाकडून आणि समाजाकडून काही गोष्टी येतात आहेत, ज्या कल्पना येतात आहेत, काही बऱ्याच बरेच वर्ड होते तिकडे, नोशन्स, नॉर्म्स, आठवतात का? हॅलो, आयडियाज. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रिकंडिशनिंग, हा त्या त्या गोष्टी म्हणजे कसं आहे की आपण न समजून घेता, ठीक आहे, न जाणता आपण जर त्या स्वीकारल्या तर तिकडे आपल्याला आपल्यामध्ये एन्स्लेवमेंट येणार आहे, म्हणजे परतंत्रता येणार आहे, म्हणजे आपला आपल्यावर कंट्रोल नसणार आहे. हॅलो हॅलो. सेकंड इज सेन्सेशन. सेकंड इज सेन्सेशन. सो विथ द हेल्प ऑफ सेन्सेशन, ज्याला संवेदना म्हणलं, विथ आवर फाईव्ह सेन्सेस we are generating some imaginations. इकडे पण आपल्याकडे कसं असणार आहे, एन्स्लेवमेंट येणार आहे, परतंत्रता असणार आहे, कारण की आपले पाच सेन्सेस बघा ना, ह्या पाच सेन्सेसचे आपण गुलाम आहोत, काही जण आपण गुलाम आहोत ह्याचे. हॅलो हॅलो. यस सर. मग त्याच्यामुळे पण आपल्याला काय होणार आहे, ह्याच्या थ्रू जे काही इमॅजिनेशन येणार आहे तर त्याच्यामुळे आपण आपला कंट्रोल परत आपल्यावरती नसणार आहे, त्याला पण काय म्हणतोय आपण, एन्स्लेवमेंट म्हणतोय. आणि जर हे थर्ड जर विचार घेतला, विचारात घेतलं तुम्ही, सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, तर हे कसं आहे, सेल्फ ऑर्गनाइज्ड आहे, ज्याला आपण स्वतंत्रता असं म्हणू आपण, सगळं काही व्यवस्थित गोष्टी इकडे होणार आहेत. हॅलो, समजलं का? हे तीन गोष्टी वेगळ्या ज्या इमॅजिनेशनला जन्म देतात, त्याच्यामध्ये मग आपल्याला हा ह्या गोष्टी इकडे आपल्याला जायचं आहे. हे प्रिकंडिशनिंग आपल्याला आहे, सेन्सेशन्स आपल्याकडे आहेत, आणि ह्याचा तुम्ही काय करा, थांबा आणि विचार करा, पॉज अँड थिंक असं म्हणलं इकडे. हॅलो, समजलं का? हॅलो, इथपर्यंत काय अडचण? हा, मग इकडे बघा, मग इकडे आपण बघितलं की सेल्फच्या साठी, सेल्फ म्हणजे मय, मय म्हणजे आय, आय म्हणजे सेल्फ, ठीक आहे, ह्या तिघांसाठी, सेल्फसाठी ह्या तीन गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्या, ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत ऍक्च्युली सेल्फच्या, ज्या आपण ऑलरेडी बघितल्या. डिझायर म्हणजे आपल्या इच्छा, थॉट म्हणजे आपले विचार, एक्सपेक्टेशन्स म्हणजे आपल्या अपेक्षा किंवा आशा म्हणू आपण. मग ह्या तीन गोष्टींसाठी, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्या ऍक्टिव्हिटीजसाठी ह्या तिन्ही गोष्टी, ह्या कल्पना गरजेच्या आहेत, म्हणजे इमॅजिनेशन गरजेचं आहे, ज्याला प्रिकंडिशनिंग म्हणू आपण, सेन्सेशन म्हणू, किंवा सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. मग ह्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी इमॅजिनेशन गरजेचं आहे, आणि हे इमॅजिनेशन जे काही आहे ते सेल्फ, ठीक आहे, तुमचा हा सेल्फ आणि ह्या बॉडीमध्ये इन्फॉर्मेशन आदान प्रदान होणार, इकडे घेतली आणि दिली जाणार. हॅलो, विचार करा, बरोबर? म्हणजे सेल्फ आणि ह्या बॉडीमध्ये को एक्झिस्टन्स असलं पाहिजे, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी, ठीक आहे. आणि मग ह्या प्री कंडिशनिंग, सेन्सेशन अँड सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, ह्या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आल्यानंतर तिकडे कंटेंट ऑफ इमॅजिनेशन म्हणू आपण, कल्पनाशीलती की कसं आहे बघा, हिंदी आहे, कल्पनाशीलता की वस्तू असं काहीतरी म्हणलं इकडे, म्हणजे कल्पनेचा जन्म होणार आहे इकडे, आणि ह्याचं पुढं जाऊन तुमचं बिहेवियर, ठीक आहे, आणि तुम्ही कसं काम करणार आहे हे डिसाइड होणार आहे. हॅलो. यस सर. तर ह्या ह्या डायग्रामचा पण तुम्ही काय करा, पॉज अँड थिंक म्हणलं इकडे, थांबा आणि विचार करा. जाऊया पुढे, ह्यातून कळलं, ह्यातून काय कळलं कोण सांगेल? हॅलो, शॉर्ट मध्ये. हॅलो. काय काय समजलं, काय समजायला पाहिजे होत?
हाउ मेनी सोर्सेस आर देअर फॉर द इमॅजिनेशन. हॅलो, काही क्वेश्चन विचारतो, उत्तर द्या, आपण जाऊया. देअर आर थ्री सोर्सेस, प्रीकंडिशनिंग, सेन्सेशन अँड नॅचरल एक्सेप्टन्स. हा, व्हेरी गुड. नाउ आउट ऑफ दीज थ्री सोर्सेस विच टू सोर्सेस आर ब्रिंगिंग एन्स्लेवमेंट, ज्याला परतंत्रता म्हणू, जिकडे आपला कंट्रोल स्वतःवरती नसणार आहे. इमॅजिनेशन. हॅलो, प्रीकंडिशनिंग अँड नॅचरल एक्सेप्टन्स. आता काय करावं, नॅचरल एक्सेप्टन्स कशाला येतो तिकडे, प्रीकंडिशनिंग अँड सेन्सेशन. हॅलो, येस सर, सेन्सेशन. परत एकदा सांगा, प्रीकंडिशनिंग अँड सेन्सेशन. हा, आर दी टू सोर्सेस विच विल बी ब्रिंगिंग एन्स्लेवमेंट इन आवर इमॅजिनेशन, इन आवर इमॅजिनेशन म्हणू किंवा इन आवर सेल्फ, स्वतःमध्ये ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या पारतंत्र आणतात आहेत. दुसऱ्याच्या गोष्टी आपण ऐकतोय म्हणजे काय हो, हॅलो, फ्रीडम म्हणू शकतो का आपण, विचार करा असा वेगळ्या प्रकारे. हॅलो, घरात सांगितलं जात आहे, समाज काहीतरी सांगतोय, चांगल्या गोष्टी आहेत का वाईट गोष्टी आहेत माहित नाही, पण काही गोष्टी सांगितल्या जातात आणि आपण न जाणता, ठीक आहे, आपण त्या गोष्टी गृहित धरून आपलं आयुष्य जगतोय, तर ह्याला प्रीकंडिशनिंग म्हणलेलं आहे, ज्याच्यामुळे एन्स्लेवमेंट येते असं म्हणलं इकडे लिहिलंय. मग हे बरोबर आहे का चुकीचं आहे, हॅलो, ह्याचा विचार करा, ठीक आहे. दिस ऑल्सो यू कॅन कन्सिडर इट ॲज अ प्रपोजल, यू ट्राय टू अंडरस्टँड, यू ट्राय टू व्हेरीफाय इट. ठीक आहे, मी जातोय पुढे. आता कॉन्शियसनेस ऑफ इमॅजिनेशन फ्रॉम थ्री सोर्सेस, चुकलो काहीतरी वाचायचं. कॉन्सिक्वेन्स, ठीक आहे, कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम, म्हणजे रिझल्ट म्हणू आपण. हॅलो, हॅलो, येस, कॉन्सिक्वेन्स ऑफ इमॅजिनेशन फ्रॉम थ्री सोर्सेस म्हणजे कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम. कशाचा परिणाम, तर इमॅजिनेशन फ्रॉम द थ्री सोर्सेस. आपण ज्या काही गोष्टी कल्पना करतोय ह्या तीन सोर्सेस कडून, ज्या आपण बघितल्या, प्री कंडिशनिंग, सेन्सेशन अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स, तर ह्या तिघांचा इमॅजिनेशन कसं सांगणार आहे मला येईन आहे. कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम, कशाचा, तर इमॅजिनेशन फ्रॉम थ्री सोर्सेस. ह्या तीन सोर्सेस कडून इमॅजिनेशन जे काही होणार आहे त्याचा परिणाम काय असणार ते आता जाणून घेणार आहेत आपण, बरोबर का. हॅलो, येस सर. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट जो आहे, सेल्फ ऑर्गनायझेशन ऑर एन्स्लेवमेंट, ह्या दोन गोष्टी विरुद्ध आहेत. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे की ह्या दोन गोष्टी विरुद्ध आहेत. सेल्फ ऑर्गनायझेशन जर असू आपण तर चांगली गोष्ट आहे, एन्स्लेवमेंट मध्ये असू तर आपण ती वाईट गोष्ट आहे. सेल्फ ऑर्गनायझेशन म्हणजे आपण फ्रीडम म्हणू, एन्स्लेवमेंट म्हणजे फ्रीडम नाहीये, इंडिपेंडंट आहोत आपण कशावरती तरी. हॅलो, ठीक आहे, येस सर, येस सर. हा, तर इथे काही लेटर्स वापरलेत बरं का, हे मला जास्त कळलेले नाहीयेत, फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही ते नंतर मला समजून परत पुढच्या लेक्चरला सांगू शकता. डी म्हणजे डिझायर आहे इकडे, ठीक आहे, डी म्हणजे डिझायर आहे. डी वन, डी टू, डी थ्री, डी एन, अशा बऱ्याच काही डिझायर्स असू शकतात आपल्याकडे. टी म्हणजे थॉट्स, ठीक आहे. मग पहिला जर डिझायर घेतली तर त्याला तीन, त्याला बरेच विचार येऊ शकतात. टी वन, टी वन वन, टी वन टू, टी वन वन, टी वन थ्री, टी वन फोर अँड सो ऑन, टी वन एन. वन स्टँड्स फॉर फर्स्ट डिझायर, टी वन मधला वन स्टँड फॉर फर्स्ट डिझायर. हॅलो, येस सर. डी टू जर घेतलं तर तिकडे सेकंड डिझायर, आपल्या आपल्यामध्ये दुसरी इच्छा, आपल्या मधली दुसरी इच्छा. तर तिकडे टी टू वन, टी टू वन, टी टू वन, करेक्ट, टी टू वन, टी टू टू, टी टू थ्री अँड सो ऑन, टी टू एन. तर ह्यातलं टू म्हणजे टी टू, म्हणजे ह्यातला टी टू म्हणजे सेकंड थॉट, आणि हे बरेच आहेत, ठीक आहे, दुसऱ्या डिझायर साठी, दुसऱ्या इच्छेसाठी आलेले विचार. हॅलो, समजलं काय, अँड सो ऑन. डी थ्री म्हणजे थर्ड डिझायर, हा, डी थ्री म्हणजे थर्ड डिझायर, टी थ्री वन म्हणजे पहिला विचार, पहिला विचार हा तिसऱ्या इच्छेचा. हॅलो, कसं आहे बघा, हे पहिला विचार हा तिसऱ्या इच्छेचा, कसं वाचायचं ह्याला बघा.
हॅलो मॅथमॅटिक्स मध्ये असल्या गोष्टी शिकलो आपण बारावी मध्ये शिकला का बघा हॅलो किंवा आता शिकचाल माहित नाही मला. तिसऱ्या इच्छेबद्दलचा पहिला थॉट. हा तिसऱ्या इच्छेचा पहिला थॉट करेक्ट. तिसऱ्या इच्छेचा पहिला थॉट ह्याला कसं वाचणार? तिसऱ्या इच्छेचा दुसरा थॉट आणि तिसऱ्या इच्छेचा यंत थॉट. हा करेक्ट. तिसऱ्या इच्छेचा दुसरा विचार असं पण वाचलं तर चालेल. कसं कसं वाचेल प्रत्येक जण कसं वाचेल डिपेंड. ठीक आहे. डीएन म्हणजे अशा बऱ्याच काही तुमच्या इच्छा असू शकतात आणि प्रत्येक इच्छेसाठी एन नंबर ऑफ थॉट्स वी कॅन हॅव आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन प्रत्येक थॉट साठी काहीतरी एक्सपेक्टेशन असणार आहेत. हॅलो हा मग हे फक्त एक दोन तीन वाचू आपण वाचायला थोडस येईल का माहित नाही. ई वन 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 तीन वेळा आहे त्यातलं पहिलं वन जे आहे ते पहिल्या डिझायर साठी त्यातलं दुसरं वन जे आहे ते पहिल्या विचारासाठी आणि त्यातलं तिसरं वन जे आहे ते पहिला तुमचा एक्सपेक्टेशन पहिल्या विचारासाठी. हॅलो हे पहिलं कसं बघा त्यातलं पहिलं वन जे आहे ते पहिला वन जो आहे ते पहिल्या डिझायर साठी असं म्हणू आपण बरोबर. पहिला वन ई मधला पहिला वन दुसरा वन म्हणजे पहिल्या थॉट मधला टी वन वन मधला वन. हॅलो आणि तिसरा वन जो आहे तो पहिला ई म्हणजे काय तिकडे विसरलोय एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशन ते एक्सपेक्टेशन जे काही आहे ठीक आहे ते एक्सपेक्टेशन पहिलं एक्सपेक्टेशन पहिल्या विचार पहिलं एक्सपेक्टेशन हे पहिल्या इच्छेसाठी पहिल्या विचाराकरता आलेलं पहिलं एक्सपेक्टेशन म्हणजे त्याला ई ट्रिपल वन म्हणू. हॅलो यस सर. सिमिलरली ई ई वन वन टू कोण सांगेल कसं वाचायचं ह्याला? हॅलो ई पहिली डिझायर पहिला थॉट आणि पहिली डिझायर पहिला थॉट आणि सेकंड एक्सपेक्टेशन. पहिली डिझायर दुसरा थॉट पहिली डिझायर. हा कसं वाचणार? ऍक्च्युअली दुसरी डिझायर आहे ही. हा तू म्हणजे कसं आहे बघा दुसरी दुसरं डिझायर नाही सॉरी हे दुसरं दुसरी एक्सपेक्टेशन आहे दुसरी आशा आहे दुसरं एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे. दुसरी दुसरी आशा आहे पहिल्या विचाराची आणि पहिल्या इच्छेची. हॅलो ई वन वन टू समजलं का? आता डायरेक्ट मला हे कोण सांगेल? हे कोण सांगेल? ई टू वन हे समजतंय का बघा बरं का हे भरपूर महत्वाचं आहे. नॅचरल ऍक्सेप्टन्स जो काय आहे तो अशा प्रकारे कंटेंट ऑफ इमॅजिनेशन इन सेल्फ हे ऍक्च्युअली असं असतं. नॅचरल ऍक्सेप्टन्स मुळे एन नंबर ऑफ डिझायर्स वी विल हॅव ऍज अ ह्युमन बिईंग अँड इच डिझायर टू फुलफिल इच डिझायर वी नीड टू हॅव एन नंबर ऑफ थॉट्स. एका डिझायरचे एन नंबर ऑफ थॉट्स आणि एका थॉट्सचे हॅलो एका थॉट्सचे एन नंबर ऑफ एक्सपेक्टेशन्स. हॅलो समजतं का बघा? यस सर. ई टू वन कोण वाचेल? What is the meaning of E21? सांगा. हे थोडस चुकलंय का बघा ना ई टू वन हे कसं लिहायला पाहिजे होतं ऍक्च्युअली चुकलेलं आहे ते त्यांनी नोट्स मध्ये. ई टू वन वन पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे चुकलेलं आहे ह्याला आपण करेक्ट करूया. इथे मी लिहितो सांगा कोण सांगेल? ई टू वन 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 करेक्ट. ई टू वन वन सांगा अर्थ काय? व्हेरी गुड. दुसरी डिझायर पहिला थॉट आणि पहिली इमॅजिनेशन एक्सपेक्टेशन. नाही हे लिहायचं चुकलं बरं का. ई टू वन वन नाही होणार ते कसं होईल असं होईल ते बघा. टू त्याच्यानंतर परत एकदा मला वाटतं टू येईल
विचार करा आणि मग वन. हॅलो हे दिसतं का बघा. ई दुसरा असणार आहे हे, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये वन वन सॉरी टू वन असणार आहे. बरोबर का? चेक करा. टू वन वन पाहिजे सर. पहिला थॉट आहे हॅलो एक्सपेक्टेशन आहे. ई म्हणजे एक्सपेक्टेशन आहे, ठीक आहे, दुसरं एक्सपेक्टेशन आहे. वन येणार. कन्फ्युजिंग का मॅथ्स कसं लिहिलं जात बघा. ह्याच्यानुसार आपण बघूया, ठीक आहे. ई वन 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 म्हणजे, ठीक आहे, ई वन वन टू. आता इकडे ई वन वन टू म्हणजे काय आहे की दिस इज दी टू, म्हणजे टू जे शेवट आलं ते सेकंड एक्सपेक्टेशन आहे, हे पहिल्या डिझायरच आणि पहिल्या थॉटच. बरोबर. हॅलो हॅलो हा, ह्याच्यानुसार लिहा, ह्याच्यानुसार लिहू आपण, ठीक आहे. माझं चुकलंय का बघा, माहित नाही मला, मी फोडलो परत. ह्याच्यासारखं लिहा. वन टू वन का? वन टू वन येणार सर. हा वन टू वन येत आहे. वन टू वन येईल कसं? वन टू वन येईल हे इवन इवन म्हणजे काय बर का, जिकडे इकडे इवन 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 सगळीकडे इवन 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 दिसतं का बघा पहिल्या ह्याच्यामध्ये. तर इवन म्हणजे पहिलं एक्सपेक्टेशन आहे, तसं हे दुसरं एक्सपेक्टेशन आहे. ई टू ई टू हे बरोबर लिहिलेलं आहे त्यांनी, फक्त तिसरा त्यांचा लेटर मिस झालेला आहे, तिसरं डिजिट मिस झालेलं आहे. म्हणजे इथे टू च येणार आहे. सांगा पुढं. इथे त्यांचं चुकलेलं आहे. इकडे हा ई टू ई टू टू वन असं येतं का बघा. हॅलो सर. हा हॅलो सर. मग टी वन वन आहे तर ते वन ई मध्ये खाली घेतलंय, टी ला वन इथं इथं मी सांगतो बघा. आहे ना हे वन जे आहे, हे वन जे आहे ते पहिल्या एक्सपेक्टेशनच आहे वन. दुसरं जे वन आहे ते पहिल्या पहिल्या विचाराचं आलं ते. मग इथं दुसरा विचार आहे ना, दुसरा विचार विचार करा. हॅलो टी टू म्हणजे दुसरा विचार आहे म्हणून दोन येणार, ठीक आहे. आणि तिसरं जे वन आहे ते पहिला एक्सपेक्टेशन कसं म्हणणार बघायला, पहिल्या डिझायरच पहिल्या थॉटचं पहिलं एक्सपेक्टेशन. हा असं काहीतरी वाचलं तर इकडे पहिल्या थॉटच पहिल्या पहिल्या डिझायरच पहिल्या थॉटच दुसरं एक्सपेक्टेशन. हा त्याच्याप्रमाणे सांगा आता. हॅलो चुकले वाटत माझं परत एकदा. टू टू वन वन का? टू टू वन येत बघा. टू टू येणार हो, विचार कराय ना. टू टू वन आता बघा ना, जसं इकडे वन वन टू आलं, हा टू का आलं तर दुसरं डिझायर डी टू च डी टू च टू आलं इकडे. हा टू टू वन येणार बरोबर, म्हणजे मागापासून मी लिहितोय ते बरोबर आहे का बघा. विचार करा बरं का. टू टू वन, ठीक आहे. टू टू वन म्हणजे काय आहे तर इकडे हा दुसऱ्या दुसऱ्या डिझायरचा दुसऱ्या विचाराचा पहिलं एक्सपेक्टेशन. दुसऱ्या दुसऱ्या डिझायरच दुसऱ्या थॉटच पहिलं एक्सपेक्टेशन. हॅलो असं हे दुसरं जे असे दुसरं जे आहे ते ई काय असणार आहे? टू एक्सपेक्टेशन. टू 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 दुसऱ्या डिझायरच दुसऱ्या विचाराचं दुसरं एक्सपेक्टेशन. हॅलो येस सर.
आता फास्ट सांगा आहे ना, फास्ट सांगा हे डी थ्री साठी कसं येणार सांगा आता. पहिलं एक्सपेक्टेशन डी थ्री साठी 3-3-1. दुसरं एक्सपेक्टेशन, दुसरं एक्सपेक्टेशन तिसऱ्या डिझायर आणि तिसऱ्या थॉट साठी ई 3-3-2. व्हेरी गुड अँड सो ऑन. समजलं काय? समजलं काय? हॅलो, हे जरी समजलं नाही, हे जरी समजलं नाही तरी चालेल. समजायचं काय आहे ह्यातून की विथ द हेल्प ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स इफ रिअली इमॅजिनेशन आर गेटिंग जनरेटेड अँड दीज जनरेटेड इमॅजिनेशन आर कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी जर असतील तर हॅलो तरी एक्झामला येणार नाही ना. ह्याची एक्झाम होणार का नाही हे पण नाही माहिती. झाली तर ती थिअरिटिकल एक्झाम होईल. त्याला आयएससी तर नाहीयेच आहे, ठीक आहे. आपण चॅप्टर टेस्ट पण नाहीये, पण ती घेतली आपण. तुमची प्रॅक्टिस व्हावी, तुम्ही काहीतरी वाचावं म्हणून, ठीक आहे. मला माहित नाही हे येईल नाही येईल, ठीक आहे. तिचा क्वेश्चन बँक, क्वेश्चन बँक आपण सोलापूर विद्यापीठातून मागवलेली आहे. जशी ती माझ्याकडे येईल आय विल गिव्ह इट टू यू. हॅलो, ओके सर. फक्त यातनं समजून काय घ्यायचंय बघा. Natural, with the help of natural acceptance, if imagination is going to be generated, so it will be generated in the following ways. For example, each, first of all, if we are considering self, so self will have three activities: desire, thoughts and expectations. These are the activities of self. I cha activities ahet ya. आणि नॅचरल ऍक्सेप्टन्स थ्रू जर इमॅजिनेशनचा जन्म होणार असेल तर तो अशा प्रकारे होतो असं थोडस आहे. डिझायर म्हणजे बघा ना, प्रत्येक ह्युमन बिईंग, फॉर इच अँड एव्हरी ह्युमन बिईंग विल हॅव एन नंबर ऑफ डिझायर्स लाईक D1, D2, D3, ... DN. सो एन नंबर ऑफ डिझायर्स वन ह्युमन बिईंग विल हॅव. हा वन ह्युमन बिईंग विल हॅव एन नंबर ऑफ डिझायर्स. काय अडचण? नो सर. For one desire, there will be n number of thoughts. एका डिझायर साठी n number of thoughts असणार आहेत आणि एका thought साठी n number of expectations असणार आहेत. हॅलो, एवढं जरी समजलं तरी भरपूर झालं बरं का. हे नॅचरल ऍक्सेप्टन्स द्वारे असं येईल. हे मी थोडस क्लिअर करतोय. जास्त वेळ गेला बरं का. हे मला थोडस फास्ट घ्यायचं होतं पण न समजता पुढे जाणं हे पण चांगलं नाही. ठीक आहे, असू द्या. थोडासा वेळ जास्त गेला आपला. समजलं का पण? हॅलो, येस सर, येस येस. हा, इथे थोडीशी मिस्टेक आहे. इथे त्यांनी थोडस चुकीचं दाखवलंय हे इथे, तर हे तुम्ही थोडस करेक्ट करा स्वतः समजून. आपण पुढे जातोय. नॅचरल ऍक्सेप्टन्स हा आपण समजून घेतला. प्री कंडिशनिंग ज्याला आपण मान्यता म्हणलेलं आहे, सेन्सेशन म्हणजे ज्याला आपण संवेदना म्हणतोय, ह्या दोन गोष्टींनी जर आपण पुढे गेलो तर तिकडे बरोबर आहेत का गोष्टी चुकीच्या आहेत ह्याचा थोडासा विचार करा तुम्ही. ठीक आहे, इकडे पण मग D1 आहे, D2 आहे, D3 आहे, DN आहे. म्हणजे हे काय आहेत तर हे सगळे तुमचे डिझायर्स आहेत. ठीक आहे, प्रत्येक डिझायरला परत थॉट्स असतील, प्रत्येक थॉटला काही एक्सपेक्टेशन आहेत. बरोबर? हॅलो, येस सर. फक्त इकडे तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी मिळेल का ह्याचा तुम्ही विचार करा. प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन्सला घेऊन जर तुम्ही पुढे गेला तर इकडे काही गोष्टी म्हणलेल्या आहेत. कन्झम्पशन, ठीक आहे, प्रॉफिट, नेम, फेम, नाव मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, कसं वाचायचं हे सेन्शुअल, बरोबर, सेन्शुअल. हॅलो सर, सेन्शुअल, हा सेन्शुअल प्लेजर. सेन्शुअल प्लेजर म्हणजे आपल्या पाच इंद्रियांना सुख देण्यासाठी असा अर्थ त्याचा, बरं का. सेन्शुअल प्लेजर, ठीक आहे. आणि नॉलेज, अशा बऱ्याच काही .. आहेत. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन साठी एक्झाम्पल्स द्वारे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे कंटिन्युअस आपल्याला हॅपीनेस प्रॉस्पेरिटी देतील का नॅचरल ऍक्सेप्टन्स हा फक्त देईल. हॅलो, आणि हे कंटेंट आहे इमॅजिनेशनचं सेल्फच्या आतमध्ये तयार होण्यासाठीच. हॅलो,
जास्त ह्याच्यामध्ये आत घुसलं तर समजणार नाही, आपण पुढे जातोय. थोडस वाचतो मी, बरीच चर्चा झाली आपली, ठीक आहे. देअर इज अ लार्ज पॉसिबिलिटी, कशाची लार्ज पॉसिबिलिटी आहे बघा, दॅट देअर इज कॉन्ट्रॅडिक्शन इन युअर डिझायर, आपल्या इच्छेमध्ये विरोधाभास असण्याचं लार्ज पॉसिबिलिटी आहे असं म्हणलं इकडे. हॅलो, पहिल्या वाक्याचा अर्थ कळला का? यस सर. आणि हे पुढे जाऊन कशाला आमंत्रण देत आहे तर कॉन्ट्रॅडिक्शनला आमंत्रण देत. काय कॉन्ट्रॅडिक्शनला आमंत्रण देत आहे तर कॉन्ट्रॅडिक्शन इन डिझायर, आपल्या इच्छेमध्ये विरोधाभास हा पुढे जाऊन विरोधाभासाला आमंत्रण देतोय. कशा प्रकारे? तर तुमच्या विचारांच्या आणि एक्सपेक्टेशनच्या. हॅलो. यस सर. आणि इन इन सच अ स्टेट ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन विदिन, आणि अशा प्रकारच्या विरोधाभासात जर आपण स्वतः असू, विदिन म्हणजे सेल्फ, स्वतः असू, ठीक आहे. आवर वाचतोय मी इकडे, आवर इमॅजिनेशन इज इनफ टू कीप यू, कीप अस म्हणतो, अनहॅपी ऑल द टाइम. आणि हेच आपल्याला काय करणार आहे, अनहॅपीनेस आणण्यासाठी मदत करणार आहे. हॅलो. यस सर. कळतंय का बघा? आणि तिकडे इकडे डायग्राम दिली त्यांनी. स्टेट ऑफ इमॅजिनेशन, ठीक आहे, रॅन्डम ऑर डिसऑर्गनाइज्ड. आता हे जे डायग्राम आहे, ठीक आहे, दोन दोन स्टेट ऑफ इमॅजिनेशन आपण दोन पद्धतीने बघितलं होतं, की सेल्फ ऑर्गनाइज्ड आणि दुसरं जे आहे ते रॅन्डम अँड डिसऑर्गनाइज्ड, बरोबर. हॅलो हॅलो, आवाज येतो का? हॅलो हॅलो, लाईट गेली. यस सर. हा, तर मग इकडे प्री कंडिशनिंग मगासारखंच आहे बघा ना. प्री कंडिशनिंग इज देअर, सेन्सेशन इज देअर, नॅचरल ऍक्सेप्टन्स इज देअर, इंटेन्शन काहीतरी म्हणलं हे, ठीक आहे, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन हे पण मगासारखंच आहे. कॉम्पिटन्स व्हॉट यू आर, ठीक आहे, कॉम्पिटन्स व्हॉट यू आर म्हणजे आपण काय आहोत, हे मला हे एवढं मला समजलेलं नाहीये, बरं का? कोण सांगेल का? ठीक आहे, पुढचं थोडस वाचो आपण, समजतं का बघू. ठीक आहे, देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट लार्ज लार्ज शेअर ऑफ युअर इमॅजिनेशन एन्स्लेव्ड बाय प्री कंडिशनिंग. त्याचा अर्थ काय आहे की इकडे जो लाल रंग दाखवला इकडे, हॅलो 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 हॅलो, तर तो प्री कंडिशनिंगने आलेला आहे. यस सर. हा, लाल रंग जो दाखवलेला आहे तो प्री कंडिशनिंगने आलेला आहे. देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट अ लार्ज शेअर ऑफ आवर इमॅजिनेशन इज एन्स्लेव्ड बाय प्री कंडिशनिंग विच इज रॉंग ऍक्च्युली अँड दिस सेन्सेशन. आणि हा काळा जो आहे तो सेन्सेशनने आलेला आहे असं समजू आपण. पार्ट टू दिसतं का? हे एरो दाखवला इकडे. हॅलो. यस सर. हा, पार्ट वन जो आहे तो सगळ्यात जास्त भाग आहे तो प्री कंडिशनिंगने आलेला आहे. वाईल ए व्हेरी स्मॉल शेअर इज गायडेड बाय आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, जो हा कुठला, हा भाग, ठीक आहे, हा जो भाग आहे हा नॅचरल ऍक्सेप्टन्सने आलेला आहे, बरोबर, जो सगळ्यात कमी आहे. यस सर. ठीक आहे. यस सर. वन नॅचरल ऍक्सेप्टन्सने आलेला हा सगळ्यात कमी भाग आहे. ठीक आहे. वन वन थिंग टू नोट, मग ह्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. काय आहे ती? इज दॅट सेन्सेशन इज नॉट अन एन्स्लेवमेंट इन सेल्फ. आता सेन्सेशन्सनी प्रत्येक वेळेस आपल्याला गुलामगिरीच येते असं नाहीये. हॅलो, असं काहीतरी म्हणलं बरं का इकडे? Yes, sir. हा, बट प्रॉब्लेम अरायझेस, पण प्रॉब्लेम कधी येतो? प्रॉब्लेम अरायझेस व्हेन वी आर ट्राइंग टू असोसिएट हॅपीनेस विथ फेवरेबल सेन्सेशन्स. म्हणजे आपण जर ते प्रत्येक वेळेस, बरं का, सेन्सेशन्सनी जर हॅपीनेस घेण्याचा प्रयत्न केला तर प्रॉब्लेम येणार आहे. हॅलो, समजतं का बघा? आता हे
प्रॉब्लेम कधी येणार, बट प्रॉब्लेम अराइजेस, प्रॉब्लेम येणार कधी येणार, व्हेन वी ट्राय टू असोसिएट हॅपीनेस विथ फेवरेबल सेन्सेशन्स. हॅपीनेस हा आपण जर त्या सेन्सेशन्सनी प्रत्येक वेळेस घेण्याचा प्रयत्न केला, जे फाईव्ह सेन्सेशन्स आहेत त्या फाईव्ह सेन्सेशन्सनी जर हॅपीनेस घ्यायचा प्रयत्न केला तर तिकडे प्रॉब्लेम आहे. प्रत्येक वेळेस सेन्सेशन्स हे गुलामगिरी आणतील असं नाही असं म्हणलं इकडे. हॅलो, समजलं का? हॅलो, सिमिलरली देअर कुड बी सम प्री कंडिशनिंग. त्याच पद्धतीने ज्या काही मान्यता आहेत त्या प्रत्येक वेळेस गुलामगिरी आणतील असं नाही, ठीक आहे. त्या तसं म्हणायचं आहे, विच मे आल्सो बी राईट. म्हणजे प्रत्येक वेळेस प्री कंडिशनिंग हे चुकीचंच असतं असं नाही, ठीक आहे. काही वेळेस प्री कंडिशनिंग हे चांगलं पण असेल, पण कधी प्रॉब्लेम देणार ते मगासारखंच, बरं का? अनलेस यू व्हेरीफाय इट. जर तुम्ही त्याला जर व्हेरीफाय नाही केलं तर त्या ज्या काही प्री कंडिशनिंग असतील तर त्या मग चुकीच्या असणार आहेत. हॅलो हॅलो, व्हेरीफाय इट, व्हॅलिडेट इट इन युअर लिव्हिंग. तुमच्या जगण्यामध्ये ते तुम्ही काय केलं पाहिजे, व्हेरीफाय केलं पाहिजे. आणि ते व्हेरिफिकेशन कसं झालं पाहिजे तर बघितलं आपण, ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. बरोबर? हॅलो, येस सर. हा, इट इज लाईक अन एन्स्लेव्हमेंट. हा, मान्यता जी काय आहे ही ऍक्च्युली एन्स्लेव्हमेंटच आहे, गुलामगिरीच आहे. हे पण गुलामगिरीच आहे, लक्षात घ्या. आणि हे पण गुलामगिरीच आहे, पण ते जर आपण जाणून व्यवस्थित जर समजून घेतलं तर मग ते गुलामगिरीमध्ये मोडत नाही असं थोडक्यात म्हणायचं ह्या पॅरेग्राफमध्ये. हॅलो, येस सर. हा, अँड धिस लीड्स टू अनहॅपीनेस. म्हणजे हे थोडक्यात जर समजून नाही घेतलं, प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशन्स जर तुम्ही समजून नीट नाही घेतलं तर 100% ते तुमच्यामध्ये अनहॅपीनेस आणणार आहे. सच काइंड ऑफ इमॅजिनेशन, दीज आर दी टू सोर्सेस विच विल बी ब्रिंगिंग अनहॅपीनेस इन आवर लाईफ इफ वी विल नॉट अंडरस्टँड इन प्रॉपर वे. बरोबर? येस सर. ठीक आहे, मग पुढे जातोय आपण. मला वाटतं 3 वाजले इकडे. ही डायग्राम पुढच्या सेशनला घेऊया का? हॅलो, काय काय बघितलं बघा ना, थोडंसं हेवी होतं. आय कॅन अंडरस्टँड, बट एवढं पण हेवी नव्हतं की समजणार नाही, बिकॉज वी ऑल आर ह्युमन बिईंग्स. बरोबर? हॅलो, येस सर. ज्यांनी व्यवस्थित ऐकतात आहेत त्यांना 100% समजणार आहे. बघा ना, हे फक्त समजून घ्या. एक्झाम मध्ये लिहिता येईल डेफिनेटली, ठीक आहे. नोट्स इझी आहेत आणि आपण थोडंसं व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा पण प्रयत्न करतोय. तुम्हाला समजतंय का नाही ह्याचं